प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 15 ते 17 मी वाचतो, कान देऊ नये का? ग्रहस्थानो हे का करिता आम्ही व तुम्ही समभावनेची माणसं आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले, तथापि त्याने स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताचे हे दोन शिष्य बर्नबा आणि पौल हे लुस्त्रे ह्या गावी गेले होते आणि त्या ठिकाणी एक पांगळा माणूस होता आणि त्या पांगळ्या माणसाकडे पौलाने पाहिलं आणि पौलाला समजलं की ह्याच्याकडे विश्वास आहे की मी बरा होईन. आणि तो विश्वास त्याचा पाहून पौल म्हणाला, येशूच्या नावाने उठून उभा राहा. आणि तो माणूस पायावर स्वतःचे उभा राहिला आणि बरा झाला. हालेलुया. हा चमत्कार पाहून त्या ठिकाणचे सगळे लोक जे होते ते म्हणाले की हे दोघे देवदूत आहेत. बर्नबा ज्युपिटर आहे आणि पौल मर्क्युरी आहे. मर्क्युरी हा मोठा देवदूत, ज्युपिटर छोटा देवदूत, दोघांना नावं दिली आणि लगेच त्यांनी काही प्राणी गोळा केले बलिदान करण्यासाठी देवदूतांसमोर. तेव्हा पौलाने वस्त्र फाडली आणि पौल म्हणाला, ग्रहस्थानो तुम्ही काय करता आहात, आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आराधना उपासना पूजा माणसांची करायची नसते, देवाची करायची असते. हालेलुया, हालेलुया. तुम्ही काय करता आहात, तुम्ही आम्हाला देव समजता आहात. हे जे केलेलं आहे कृत्य ते आमचं नाही आहे, हा चमत्कार आम्ही केलेला नाही आहे, हा चमत्कार जिवंत देवाने केलेला आहे, आम्ही केलेलं नाही आहे. तुम्ही आमच्या समोर का बलिदान करत आहात? आणि हे सांगताना पौल म्हणतो आहे की आम्ही आणि तुम्ही समभावनेची माणसं आहोत. गतकाळातील लोकांना राष्ट्रांना देवाने आपापल्या मार्गाने जाऊ दिलं, परंतु आत्ता आणि त्याने स्वतःला साक्षीविरहित ठेवलं नाही, म्हणजे देवाने स्वतःची साक्षी दिली नाही असं नाही. देव आपली साक्ष देतो आहे आणि कशी देतो आहे, तो आकाशातनं पर्जन्य म्हणजे पाऊस पाडतो आहे, आपल्याला ऋतू देतो आहे आणि अन्नाने आपल्याला तो तृप्त करतो आहे. देव जरी देवाने लोकांना आपापल्या मार्गाने जाऊ दिलं तरी पण देव आपलं सामर्थ्य आपलं प्रेम आपले उपकार लोकांना दाखवत होता. आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रामध्ये असं घडलं नाही की पाऊस पडलाच नाही, फळं आलीच नाहीत, पीक आलंच नाही आणि लोक उपाशी राहिले, असं घडलंच नाही. देव जरी लोकांना प्रगट झाला नाही तरी तो आपले उपकार आणि आपलं प्रेम मात्र जगावर बरसत राहिला असं पौल म्हणतो आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला देव अन्नाने तृप्त करतो आहे असं वचन म्हणत आहे. हर्षाने अन्नाने देवाने माणसाला तृप्त केलेलं आहे. आज या वचनावर आपण चिंतन करणार आहोत. देव माणसाला अन्नाने तृप्त करतो आहे आणि कसं करतो आहे, आकाशातनं पाऊस पाडतो आणि पाऊस पडल्यामुळे पिकं येतात, पाऊस पडल्यामुळे झाडांना फळं येतात आणि ती फळं आपण खातो, पिकं आपण अन्न घेतो. या पलीकडे मासे जिवंत राहतात, प्राणी जिवंत राहतात, मटण आपण खातो, मासे मटण फळं आणि तांदूळ गहू हे सगळं आकाशातनं देवाने पाऊस दिल्यामुळे आपल्याला मिळतं.
हालेलुया हालेलुया. आणि हे सगळं देऊन देव आपल्याला तृप्त करतोय असं वचन म्हणतोय. हालेलुया हालेलुया. आणि ह्या सगळ्यावरून आपल्याला समजायला पाहिजे, देव आहे, देव प्रेमळ आहे, तो प्रेमाचा सागर आहे आणि तो आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींचा उपभोग आपण घेतो, इंग्रजीमध्ये म्हणतात कन्झ्युम, ज्या गोष्टींचा उपभोग आपण घेतो त्या गोष्टींचं आपण वर्गीकरण करूया. वर्गीकरण म्हणजे असं की तुमच्या घरामध्ये काय काय आहे. तुमच्या घरामध्ये टेलिव्हिजन आहे, तुमच्या घरामध्ये मोबाईल आहे, तुमच्या घरामध्ये DVD प्लेअर आहे, तुमच्या घरामध्ये खुर्च्या आहेत, टेबलं आहेत आणि तुमच्या घरामध्ये तांदूळ आहेत, गहू आहे, टोमॅटो बटाटे ह्या वस्तू आहेत. तुम्ही जर विचार केला ह्याच्यातून कोणत्या गोष्टीने तुमची मनं तृप्त होतात. हालेलुया हालेलुया. देव आपल्याला अन्न देऊन तृप्त करतोय की नाही करत? वचन म्हणतं की देव आपल्याला अन्न देऊन तृप्त करतोय. हालेलुया हालेलुया. एका माणसाच्या खिशामध्ये 4 मोबाईल्स आहेत, वरच्या 2 खिशात 2 आणि पॅन्टच्या खिशात 2. आणि दुपारी भूक लागली की तो केळं शोधतो, डाळ भात शोधतो, कारण तो एकही मोबाईल खाऊ शकत नाही. या वचनावर आपण चिंतन करूया. वचन असं म्हणतं की देवाने आकाशातनं पाऊस दिला आपल्याला आणि आपल्याला अन्न देऊन तृप्त केलेलं आहे. हे वचन बायबलमध्ये आहे, हे खरं आहे की खोटं आहे ते आपण तपासणार आहोत. आज माणूस देवाविषयी विचारही करत नाही आहे, त्याला विचार करायला वेळ नाही आहे. कुणीतरी सांगितलं होतं की पगाराचा कितवा भाग, उत्पन्नाचा कितवा भाग माणूस किराणा वस्तूवरती खर्च करतो, कमी भाग. 10,000 पगार असेल तर 2-3 हजार रुपये किराणावर खर्च करतो, बाकीचे पैसे कुठे जातात? घराचा हप्ता, मोटरसायकलचा हप्ता, कारचा हप्ता, मोबाईल, ह्याच्यावर आमचा खर्च जास्त होतो, तांदळावर कमी होतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. देव आपल्याला तृप्त करतोय अन्न देऊन, हे तुम्हाला पटतं का? जर आकाशातनं पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर काय मिळेल तुम्हाला? काय मिळेल? अन्न मिळणार नाही अजिबात, प्यायला पाणी मिळणार नाही, मटण तर खाऊ शकणार नाही कारण गाई म्हशी सगळ्या आणि बकऱ्या सगळ्या मरून जातील. मटण कुठून मिळणार? पाणी नाही तर मासे कुठून येणार? दर वर्षाला एकदा तो पाऊस पडतो, एकदाच वर्षाला एकदा पाऊस पडतो आणि वर्षभर आपल्याला तृप्त ठेवतो. ते सुद्धा त्याने एकदाच पाणी दिलं असतं, पण एकदाच पाणी दिलं असतं तर आपण देवाला कायमचे विसरलो असतो. म्हणून मे महिना झाला की डोळे आकाशाकडे लागतात, देवा देवा देवा. जूनला नाही पाऊस पडला, देवा देवा. जुलै नाही देवा 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 देवा. मग रडणं सुरू होतं. काही लोक मग विशेष प्रार्थना करतात देवाने पाऊस द्यावा म्हणून, तेव्हा देवाची आठवण येते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? देव स्वतःला साक्षीविरहित ठेवत नाही. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की देवाच्या अस्तित्वाचे पुरावे कुठे आहेत? देव आहे तर कशावरनं? कशावरनं? पावसावरनं. देव आहे तर कशावरनं? पावसावरनं. देव आहे तर कशावरनं? तांदळावरनं, गव्हावरनं, सफरचंदावरून, पेरूवरून. हे कोण देतं? कोण देतं हे नक्की? कधी विचार केला? कधी चिंतन केलं? सकाळी उठल्यावर कामाला जातो, रात्री येतो, जेवतो आणि खाव करतो, पण कोण देतं हे नक्की? कुठून येतं हे सगळं? वचन असं म्हणतं देवाने स्वतःला साक्षीविरहित ठेवलेलं नाही आहे. म्हणजे देव साक्ष देतो त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या प्रेमाची, त्याच्या दयेची साक्ष चालू आहे. तो अशासाठी आपल्याला पाऊस देतो की आपल्याला खायला अन्न मिळावं. तो अशासाठी पाऊस देतो की पृथ्वीवरती जीवन बहरावं, फुलावं. जर त्याने पाऊस दिला नाही तर पृथ्वीवर जीवन नाही आहे.
वचन असं म्हणतं तो पाऊस देऊन आपल्याला जीवन देत आहे. पृथ्वीवरती पाऊस जर नसला तर काहीच नाही, पाणी देवाने दिलं नाही तर काहीच नाही आहे, जीवन नाही आहे. वर्षाला एकदा तो देतो पाऊस आणि जगभर पाऊस पडतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं पाहिलं आपण तर देवाच्या ज्ञानाने आपण वेष्टित आहोत. वी आर कव्हर्ड बाय द नॉलेज ऑफ गॉड. वी आर टोटली कव्हर्ड. अवतीभोवती आपल्या भोवती वेस्टर्न जे आहे ते वेस्टर्न देवाच्या ज्ञानाचं आहे. नारळाच्या झाडाकडे पहा आणि विचारा कोणी निर्माण केलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणं, संपूर्ण सृष्टी ओरडून सांगत आहे की देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे, मानवासाठी निर्माण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, आज माणूस निराश का आहे? आज माणूस हताश का आहे? त्याला ठाऊक नाही आहे की त्याला स्वर्गात बाप आहे, तो प्रेमळ आहे आणि तो जिवंत देव या पृथ्वीला तृप्त करतो आहे. आपल्याला फार गरज नाही अन्नाची. भूक लागली, पाच केळी खा, पाच सहा पेरू खा, बस झालं. अर्ध कलिंगड खा, बस झालं. आपल्याला त्याने तृप्त करण्यासाठी केवढी फळं दिलेली आहेत. आणि तुम्ही मांसाहारी आहात का? मासे शिजवू नका, सरळ भाजा आणि खा. मसाल्याची गरज नाही, तेलाची गरज नाही, कसलीच गरज नाही. हालेलुया, हालेलुया. देवाने अन्न देऊन तुम्हाला आणि मला तृप्त केलेलं आहे. हे तुम्हाला पटो अगर न पटो, पण सत्य वचन आहे. हालेलुया, हालेलुया. पण आपल्या चवी वाढलेल्या आहेत, आपल्या जिभेचे चोचले वाढलेले आहेत, म्हणून आपले हजार प्रकार लागतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरात बटाटे आहेत, तुम्ही बटाटे भाजा, भाजा बापू नका, भाजा आणि तुकडे करा आणि काटा लावून खा. हो, माणसाचं पोट भरायला काही विशेष गोष्ट लागत नाही, पण आपल्याला तर मसाला, तेल, हे न ते सगळं टाकून मग ते खायची सवय लागली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने दिलेलं अन्न पुरेसं आहे, पण आपल्याला ते पुरेसं नाही आहे. आपल्याला त्याचं मिक्सिंग पाहिजे, ते तळायला पाहिजे, हजार भानगडी करायला पाहिजेत. हालेलुया. वचन सत्य आहे की देवाने माणसाला तृप्त केलेलं आहे आकाशातनं पाऊस देऊन. पण आज माणूस मात्र मृगजळाच्या मागे धावत आहे. कशा कशाच्या मागे धावत आहे? त्याला वाटलं हे मिळालं की मला आनंद मिळेल. ज्याच्याकडे स्कूटर आहे तो म्हणतो मोटरसायकल पाहिजे, ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो म्हणतो कार पाहिजे, ज्याच्याकडे साधी कार आहे तो म्हणतो अजून भारी कार पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणूस नसत्या गोष्टीच्या मागे लागून आपल्या गरजा वाढवतो आहे, पण वचन स्पष्टपणे म्हणत आहे की देव आकाशात पाऊस देऊन माणसाला अन्नाने हर्षाने तृप्त करतो. आणि जेव्हा आपण पावसाकडे पाहतो, अन्नाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपली खरी गरज काय आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, निसर्गाशी माणसाचा संबंध तुटल्यामुळे देवाच्या प्रेमाला माणूस एक प्रकारे पारखा झालेला आहे आणि त्याला देवाचं प्रेम दिसे नास झालेलं आहे. काय झालेलं आहे? दिसे नास. आकाशातनं पाऊस पडायला लागला की किती माणसं सांगतात, हे देवा तुझे आभार मानतो कारण तू पाऊस देत आहेस. कोणीच आभार मानत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सत्याकडे वळलो पाहिजे. सत्य हे आहे की देव जिवंत आहे. सत्य हे आहे की देव प्रेमाचा महासागर आहे. सत्य हे आहे की आपण अनाथ नाही आहोत. सत्य हे आहे की तो आकाशाने पाऊस देऊन आपल्याला तृप्त करतो आहे. हे सत्य आहे. पण या सत्याकडे माणसं वळत नाही आहेत. माणसं भलत्याच गोष्टीमध्ये रमलेली आहेत, ज्या गोष्टीपासून काहीही फायदा नाही अशा निरर्थक गोष्टीमध्ये माणूस आज रममान झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना नीट कान देऊन ऐका की परमेश्वर जिवंत आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो आहे आणि तो आपल्याला सगळं देतो आहे. आपण त्याच्या प्रेमाने वेष्टित आहोत.
आणि जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या मनाला तृप्ती मिळते आणि शांती मिळते. आपण जर जगाकडे पाहत राहिलो तर मन अशांत होतं, अस्वस्थ होतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का की आपल्याला जिवंत देवाची ओळख झाली पाहिजे. सुवार्त ही आहे की येशूचे सेवक, येशूचे शिष्य लोकांना जिवंत देवाकडे वळवतात. हालेलुया. जो देव जिवंत आहे, जो देव ह्या जगाचा निर्माण करता आहे, त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे, त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, त्याच्या व्यंगेत आणि मिठीत आपल्याला जायचं आहे. येशू स्वर्गातून आला आणि तो म्हणाला की मी त्या जिवंत देवाचा पुत्र आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो पित्याकडे जातो. हालेलुया. तुम्हाला जिवंत देवाकडे पोहोचायचं आहे का, तर त्याला मार्ग आहे. आणि मार्ग कोण आहे? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पिता मध्ये येशू ख्रिस्त, आपण येशूचा स्वीकार केला की थेट पित्याच्या मिठीत जातो, व्यंगेत जातो. बाकी इकडे तिकडे वळणं घ्यायची गरज नाही आहे. जिवंत देव ज्याला आपण परमेश्वर पिता म्हणतो, त्याच्याकडे आपल्याला पोहोचायचं आहे, त्याच्या आशीर्वादामध्ये त्याच्या सहवासात जायचं आहे आपल्याला, तर मध्ये एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. तिमोथ्याला पहिलं पत्र अध्याय 2:5 असं म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. योहान अध्याय 6:40 येशू म्हणतो, माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला शेवटल्या दिवशी मीच उठवेन. योहान अध्याय 6:44 येशू म्हणतो, ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हालेलुया. योहान अध्याय 14:9 येशू म्हणतो, ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. हालेलुया. योहान अध्याय 12:45 येशू म्हणतो, जो कोणी मला पाहतो तो ज्याने मला पाठवलं आहे त्याला पाहतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वर पित्याकडे, जिवंत देवाकडे पोहोचायचा हा एकमेव मार्ग आहे, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. योहान अध्याय 14:6 येशू म्हणाला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही. हालेलुया. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही. परमेश्वर पित्याकडे पोहोचायचं तुम्हाला, माझ्याद्वारेच यावं लागेल. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ लोक ह्या जगामध्ये म्हणतात देव आहे, त्यांना विचारा तुम्हाला देवाचा अनुभव आला का? नाही. देव आहे असं त्यांना माहीत आहे, पण देवाचा अनुभव येत नाही आहे. काय येत नाही आहे? त्या देवाकडे पोहोचायचा मार्ग ठाऊक नाही आहे. त्या देवाकडे पोहोचायचा मार्ग जो आहे तो त्याचा एकमेव पुत्र, एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आज कोणी मला प्रश्न विचारेल की येशू ख्रिस्त एकमेव मार्ग का, ह्याचं उत्तर आहे का? ह्याचं उत्तर असं की परमेश्वर पित्यापर्यंत, पित्यासमोर आपण उभे राहू शकत नाही. का उभे राहू शकत नाही? आपण पापी आहोत, आपण पापी आहोत, आपण घाणेरडे आहोत. परमेश्वर पूर्णपणे पवित्र आहे, 100% पवित्र आहे. आपण त्याच्यासमोर उभे राहू शकत नाही. आपल्याला जर परमेश्वरासमोर उभं राहायचं असेल तर एकच मार्ग आहे, आपली पापं जी आहेत ती माफ झाली पाहिजेत, त्याची क्षमा मिळाला पाहिजे. जर आपल्या पापांची क्षमा मिळाली तर आपण स्वच्छ होतो, आणि स्वच्छ झाल्यावर आपण परमेश्वर पित्याकडे जाऊ शकतो. हालेलुया. आपल्याला पापांची क्षमा मिळावी म्हणून येशू ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान केलं, स्वतःचं बलिदान केलं, आणि आपल्या सगळ्यांच्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतली. हालेलुया. आणि म्हणून आपण जे म्हणतो मी येशूच्या नावाने तुझ्याकडे येतो, तेव्हा आपली पापं एका क्षणात माफ होतात. मी येशूच्या नावाने येतो म्हटल्यानंतर आपल्याला पापांची क्षमा मिळते. पापांची क्षमा मिळाली की आपण परमेश्वर पित्याच्या पुढ्यात उभे राहू शकतो, त्याच्यासमोर उभे राहू शकतो. पापी माणूस उभा राहू शकत
नाही, पण ज्याच्या पापांची क्षमा झालेली आहे तो मात्र उभा राहू शकतो. आणि पापांची क्षमा कशी मिळते? येशूच्या नावाने मिळते. पापांची क्षमा फक्त येशू देऊ शकतो. आणि पापांची क्षमा मिळाली नाही तर कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही, देवाकडे जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वर्णन करणं सोपं आहे, पण देवाकडे पोहोचायचं कसं, त्याच्या व्यंग्यात कसं जायचं, त्याच्या आशीर्वादात कसं जायचं? आपण देवासमोर उभे राहायला लायक नाही आहोत, कारण आपण सगळेच पापी आहोत. पाप ही आडभिंत आहे, परमेश्वर आणि मनुष्याच्या मध्ये आडभिंत पाप आहे. जगात कुणीच दावा केला नाही की मी पापांची क्षमा देऊ शकतो, कुणीच नाही. एकानेच फक्त दावा केलेला आहे आणि सांगितलं आहे मीच पापांची क्षमा देऊ शकतो, बाकी कोणी नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पित्याने सगळा कारभार पुत्राच्या हातात दिलेला आहे आणि पुत्राद्वारेच आपण पित्याकडे जाऊ शकतो. देवाकडे जावं आणि देवाचे आशीर्वाद मिळवावे ही प्रत्येक माणसाच्या मनातली सुप्त इच्छा असते, पण त्याला ठाऊक नाही देवाकडे जायचं कसं. पण बायबल स्पष्टपणे शिकवतं की जिवंत देवाकडे आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही, थेट जाऊ शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, प्रयत्न फोल जाणार, कारण आपण पापी आहोत. देव पवित्र आहे, देवाचा अनुभव आपल्याला येणार नाही. एकच मार्ग आहे, पापांची क्षमा. आपल्याला पापांची क्षमा मिळाली तर मात्र आपण जाऊ शकतो. आणि पापांची क्षमा देण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. हालेलुया. योहानाचा सुवर्तमान अध्याय 3:16 स्पष्टपणे म्हणतात, या वचनामध्ये संपूर्ण बायबलचा सार आहे. काय वचन म्हणतात? कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हा पुत्र देवाने दिला, तो माणसांच्या पापांसाठी बळी गेला. कालवरीवरचा हा महाबळी आहे. 2000 वर्षापूर्वी तो बळी गेला माणसांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून. जी शिक्षा तुम्हाला आणि मला व्हायला हवी होती ती शिक्षा त्याने स्वदेहावर सोसलेली आहे, घेतलेली आहे. आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतलेली आहे आणि म्हणून आपल्याला पापांची क्षमा मिळू शकते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाकी सगळे मानवी प्रयत्न थिटे आहेत, फोल आहेत, निरर्थक आहेत देवापर्यंत पोहोचण्याचे. मी जर 100 दिवस उपवास केला आणि मला असं वाटलं माझ्या 100 दिवसाच्या उपवासानंतर देव माझ्यासमोर उभा राहील, नाही. कारण मी नीतिमान, मी पवित्र नाही आहे, मी निष्पाप नाही आहे, माझ्याकडनं पाप घडत आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या पापांची क्षमा व्हायला पाहिजे. आपल्या पापांची क्षमा जर झाली तर आपण देवाच्या सहवासात जाऊ शकतो, देवाच्या व्यंग्यात जाऊ शकतो, मिठीत जाऊ शकतो आणि देवाचे अनुभव आपल्याला क्षणाक्षला येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगतो असं पौल म्हणतोय. तुम्ही जे काही करता आहात ते निरर्थक आहे, त्याच्याद्वारे तुम्ही देवाकडे देवापर्यंत पोहोचत नाही आहात. देवाकडे देवापर्यंत पोहोचायचं कसं ते शिकवतो आम्ही. देवापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे जावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या निरर्थक गोष्टी आहेत त्या आपल्याला देवापर्यंत पोहोचवणार नाही आहेत ही सुवार्ता आहे. की आपल्याला जर जिवंत देवापर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्या व्यंग्यात जायचं आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे? त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. तो पुत्र आपल्याला पित्याकडे घेऊन जातो आणि मग आपण देवाच्या गौरवात प्रवेश करतो. यू एंटर द ग्लोरी ऑफ गॉड. त्याला श्रीमंत हा शब्द उपयोगी नाही आहे. देव श्रीमंत आहे असं म्हणू नका, देव गौरवशाली आहे. हालेलुया, हालेलुया. एक गुलाबाचं फूल भले 10 रुपयाला मिळत असेल मार्केटमध्ये, पण ते कारखान्यात बनू शकत नाही. एक केळं भले 5 रुपयाला मिळत असेल मार्केटमध्ये, पण ते कोणी बनवू शकत नाही.
आपण देवाच्या गौरवामध्ये राहत आहोत, इट्स द ग्लोरी ऑफ गॉड. आणि इतकंच नाही, जर तुम्ही देवाच्या गौरवात प्रवेश केला तर तुम्ही क्षणाक्षणाला चमत्कारांचा अनुभव घ्याल. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ह्याला देवाचे गौरव म्हणतात. जेव्हा माणूस देवाच्या गौरवात प्रवेश करतो तेव्हा तो बोलतो तसं होतं. हालेलुया. हिज प्रेझेन्स चेंजेस द ॲटमॉस्फियर. त्याच्या उपस्थितीने, त्याच्या समक्षतेने सभोवारचं वातावरण, आणि वातावरण शब्द वापरायचं नसेल तर हिंदीतला चांगला शब्द आहे माहोल, बदल जात आहे. हालेलुया. आपलं वातावरण शब्द जरा कमी पडतो, हिंदीतला माहोल शब्द चांगला आहे. माहोल बदल जात आहे. हालेलुया. म्हणजे अप्रिय भावांना आणि बहिणींना, लोक आज अतिशय खालच्या दर्जाचं जीवन जगत आहेत, आणि म्हणून लोक जिवंत देवाकडे पोहोचत नाहीत. जिवंत देवाकडे पोहोचत नाहीत, त्यांना देवाचा अनुभव येत नाही. बिचारे आणाभागा करतात, याचना करतात, उपवास करतात, सगळं फुकट जातं. हा देवापर्यंत पोहोचत नाही. मध्ये भिंत आहे. भिंत कसली आहे? पापांची. कसली भिंत आहे? पापांची. आपली पाप आड भिंतीसारखी आहेत, म्हणून आपण देवपित्याकडे पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्या प्रार्थना व्यर्थ जातात, म्हणून आपले उपास तपास व्यर्थ जातात. एकच इलाज आहे, पापांची क्षमा मिळायला पाहिजे. पापांची क्षमा देणार कोण? मी विचारतो, अजून कोण देणार? एकच आहे. हालेलुया. म्हणून ज्या क्षणाला तुम्ही म्हणता, हे माझ्या स्वर्गातल्या बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी मागतो, तेव्हा तुमची मागणी मान्य झाली म्हणून समजा. एकच नाव पाठ करा, हृदयात करून ठेवा, येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र. बाकी सगळं गौण आहे, दुय्यम आहे, नगण्य आहे. पण एक महत्त्वाचं आहे, देवाकडे पोहोचण्यासाठी एक मध्ये आहे, तो देवाचा पुत्र आहे, आणि तो येशू आहे. ज्याच्याद्वारे तुम्ही देवपित्याकडे पोहोचता असा हा देवाचा एकमेव पुत्र आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, देवाने स्वतःला साक्षी विरहित ठेवलेलं नाही आहे, साक्षीने ते भरलेलं आहे. निसर्गाकडे पहा, निसर्ग ओरडून सांगतो आहे. देव आहे, देव प्रेमाचा सागर आहे. आम्ही म्हणतो प्रेम कुठे आहे? येशूने दाखवलं ते प्रेम. आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, बहिऱ्यांना ऐकतं केलं, लंगडे चालते केले, मेलेले उठवले, आणि सिद्ध केलं की देव प्रेम आहे. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4:8 बायबल स्पष्टपणे म्हणतं देव प्रेम आहे. योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4:16 पुन्हा म्हटलेलं आहे देव प्रेम आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, देव जर प्रेम आहे तर असं प्रेम कोणी दाखवलं जगाला? येशूने दाखवलं. म्हणून येशू म्हणाला, ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. हालेलुया. तुम्ही जिवंत देवाकडे वळावं अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. जर तुम्ही नीट नजर लावून अवतीभोवती पाहिलं तर तुम्हाला निसर्ग ओरडून सांगेल की हा जगाचा उद्धार करणारा, जगाचा तारण करणारा देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. का बरे तुम्हाला देवाचा अनुभव येत नव्हता? कारण तुम्ही जिवंत देवापर्यंत पोहोचत नव्हता. का बरे तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नव्हत्या? कारण मध्ये आडभिंत होती, आणि आता ती आडभिंत पडलेली आहे, येशूच्या नावाने पडलेली आहे, बाकी कोणत्या नावाने नाही. तुम्ही सरळ देवाच्या मिठीत जाऊ शकता, सरळ देवाच्या व्यंगीत जाऊ शकता, सरळ तुम्ही मागणी करू शकता, देव तुमच्या मागण्या मान्य करणार. हालेलुया. येशूच्या नावाने मागता बरोबर आपली प्रार्थना, आपली याचना थेट पित्यापर्यंत पोहोचते. हालेलुया. जिवंत देवाकडे तुम्ही वळावं अशी मी सुवार्ता सांगतोय. बाकीच्या गोष्टी निरर्थक आहेत. हालेलुया. पापांची क्षमा मिळाली की झालं काम? पापांची क्षमा मिळाली की तुमचं काम झालं म्हणून समजा. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे.
तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवत.